दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतलाय. राज्याचे आरोग्यमंत्री तुलसीराम सिलावट यांनी ही माहिती दिली आहे. नुकतेच पोलिसांनी चंबळ विभागातील 2 जिल्ह्यात कारखान्यांवर छापे टाकून दुधात भेसळ करणारे एक रॅकेट पकडलं होतं. यात 62 जणांना अटक करण्यात आली आहे. तर तिथल्या कारखान्यांमधून उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा तसंच मध्य प्रदेशात भेसळ दूध आणि पदार्थांचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर रासुका लागू करण्यात निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राइब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ऍप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.